यवतमाळ जिल्ह्यात दिनांक 9 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 58 रुग्ण आढळून आले तर रुग्णालयात उपचारानंतर 39 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार 278 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी 58 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत तर 220 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत यवतमाळ जिल्ह्यात 467 पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14842 झाली आहे.